काश्मीरातील 177 काश्मीरी पंडित शिक्षकांच्या बदल्या काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या केल्या जात असल्यानं केंद्र सरकारनं या खोऱ्यात दुर्गम भागात काम करणाऱ्या 177 काश्मीरी पंडित शिक्षकांना तिथून श्रीनगर शहरात आणण्याचा निर्णय घेतलाय. अनंतनाग मधील चकमकीत हिजबुलचा कमांडर ठार. जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात काल रात्रभर झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा स्वयंभू कमांडर ठार झालाय, तर 3 सैनिक आणि 1 नागरिकही जखमी झाल्याची माहिती आहे. कमांडरचं नाव निसार खांडे असं असून त्याच्याकडे AK-47 रायफल आणि काही दारुगोळाही सापडलाय. सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची प्रतिक्रिया. अभिनेता अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालाय. या चित्रपटाबाबत राजकीय चर्चा जोरदार सुरू आहे. याबाबत भागवत म्हणाले की आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला इतिहास वाचायचो, आता आपण भारताच्या दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहत आहोत. कानपूर हिंसाचार प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. कानपूरच्या बेकनगंज भागात 2 गटांमध्ये दगडफेक आणि हिंसक संघर्षात अनेक जण जखमी झाले. या दगडफेकीत 35 अधिक लोक जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 36 जणांची नावं दिली आहेत, तर 18 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत दैनंदिन करोना रुग्णसंख्या 700 पार. मुंबईत दैनंदिन कोविड रुग्णसंख्या 700 पार पोहोचली आहे. मुंबईतील गोरेगाव भागात रुग्णसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे. सध्या गोरेगाव मधील रुग्णसंख्या वाढीचा दर 0.086% पोहोचलाय. राज्यसभेच्या 16 जागांसाठी होणार जोरदार फाईट. राज्यसभेच्या 57 पैकी 41 जागांचा निकाल बिनविरोध लागला. आता उर्वरित 16 जागांच्या निवडणुकीवरून महाराष्ट्रासह 4 राज्यात जोरदार राजकीय फाईट पाहायला मिळणार आहे. ती निवडणूक 10 जूनला होणार आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना मुंबईत केलं पाचारण. येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या आमदारांना मुंबईत बोलवून घेतलं. आपल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून आमदारांना तेथील एका हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नितीन गडकरींबाबत गौरव उद्गार. सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी भक्कमपणे महाराष्ट्राच्या मागे उभे असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी पवारांनी हे वक्तव्य केलंय. पिंपरीत फेसबुक फ्रेंडनं घातला 3 लाखांचा गंडा. फेसबुकवर मैत्री झालेल्या महिलेनं ज्येष्ठ नागरिकाला फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स खरेदी करण्याचा सल्ला दिला, त्याद्वारे 3 लाख रुपयांचा गंडा घातला गेलाय. ही घटना मारुंची इथं घडली आहे. सोनिया विल्यम्स आणि अजय कुमार अशी आरोपींची नाव आहेत. अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा खून. वहागाव तालुका कराड इथं अनैतिक संबंधास अडचण ठरणाऱ्या पतीचा पत्नी आणि तिच्या प्रियकरांना निर्घृण खून केलाय. तसंच शेतात JCB ने 15 फूट खोल खड्डा काढून मृतदेह पुरून टाकल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. पुणतांबा येथील शेतकऱ्यांचं आंदोलन मागे. राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी आज पुणतांबा इथं जाऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेच्या मागचा समाधानकारक असा तोडगा निघाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. वणव्यात होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू. रायगड जिल्ह्यालगत असलेल्या पानशेत धरण खोऱ्यातील अतिदुर्गम पोळे येथील रानात सरपण आणण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा अचानक लागलेल्या भीषण वणव्यात होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. पहिल्याच दिवशी सम्राट पृथ्वीराज चौहान चित्रपटाची 10.50 करोड ची कमाई. सुपरस्टार अक्षय कुमार याचा सम्राट पृथ्वीराज चौहान हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा असलेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 10.50 करोड ची कमाई केली आहे. रणजीचे नॉट आउट सामने उद्यापासून. IPL स्पर्धा संपल्यानंतर आता BCCI ने शनिवारी रणजी चषक स्पर्धेतील नॉट आउट सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं. नॉट आउट चे सामने 6 जून पासून सुरू होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना बंगळुरू येथील M चिन्नास्वामी स्टेडियमवर 22 जून रोजी रंगणार आहे. आशिया आणि स्वप्नील या मिश्र जोडीनं 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत युक्रेनियनचा 16-12 फरकानं पराभव केलाय. भारतानं गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलंय.